लाइफ साठी फाइट हे विशेष वृत्त जाणून घेण्यासाठी आज आपण विदर्भात अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरी गावात जाणार आहोत। या गावात शेतीला दिवसाऐवजी रात्री 12 ते सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत वीज मिळते। नुकताच विदर्भात पार पडलेल्या अधिवेशन काळात मात्र इतर दिवसा 12 तास वीज मिळत होती, पण अधिवेशन संपलं आणि पॉवर गुल झालीये, त्यामुळे शेतकरी हैरान झालेत। या हैरान शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। लाईटसाठी फाईट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी 27 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता साम टीव्हीची टीम अमरावतीहून सरासरी 50 किलोमीटर अंतरावरील तिवसा तालुक्यातल्या गुरुकुंज मोजरी या गावी पोहोचली। या गावात रात्री 12 ते सकाळी 8-9 पर्यंत शेतीला ओलितासाठी वीज दिली जाते। गावातल्या काही शेतकऱ्यांना घेऊन आम्ही पण रात्री ओलिताच्या कामावर निघालो। घरून येताना घरी सांगतात का बा जाऊ नको ओलाले, जाऊ नको, अडचण लाईन नाही आहे, त्रास होते, रस्ता खराब, जनावरांना खूप त्रास, उद्या आज जाऊ नको, उद्या जाजो, अशा कधी कधी अशी वेळ येते की खोटं बोलून सुद्धा लागते आम्हाला, शेतकऱ्याला खोटं बोलून सुद्धा यायला लागते ओलासाठी। 12 घंटे लाईन होती 15 डिसेंबरपर्यंत, आता 8 तासावर आली, आता आम्हा शेतकऱ्यांना 12 घंटेच वीज पाहिजे अशी विनंती आहे माझी। शेतात पोहोचल्यानंतर पाहिलं तर 12 वाजेपर्यंत वीज आलेली नव्हती। मग आम्ही शिवारातल्या डीपीवर जाऊन विजेची तपासणी केली। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोजरी या गावात सध्या आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत, पण अजूनपर्यंत लाईन आलेली नाही आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की एमएसईबीची हे जे डीपी आहे याची अवस्था कशा कंडिशनमध्ये आहे, एकदम भंगार अवस्थेत हे डीपी आहे। या डीपीमध्ये फ्यूज तार शेतकऱ्यांनी लावलेले आहे, त्या फ्यूज तारला ना सॉकेट आहे ना इथे कोणता कर्मचारी कधीच येऊन पाहत नाही। रात्रीचे 11:30 नंतरच या शेतातली लाईन सुरू होते। सध्या शेतकरी तुम्ही पाहून राहिले की शेतकरी शेतात पाणी द्यायसाठी आलेले आहेत। सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे, मात्र अजूनपर्यंत लाईन आलेली नाही आहे। 12 वाजत आलेले आहे आणि 12 नंतर कधी लाईन येते कधी येत नाही, त्यामुळे आता आपणही लाईनची वाट पाहत सध्या इथे उभे राहणार आहोत। इथल्या शेतकऱ्यांना सध्या कांदा, हरभरा तसंच कापसाच्या पिकाला ओलीत करावं लागतंय। दिवसा वीज नसते तर रात्री डीपीवर काही खोळंबा झाला तर शेतकऱ्यांनाच वायरमन व्हावं लागतं। कशी डीपी आहे, त्या डीपीत फ्यूज नाही आहे, तार तुम्ही लावलेला आहे, कोणी अधिकारी येते किंवा कर्मचारी येते काय सांगाल? ते डीपी हे झाली आहे, डीपी खराब झाली आहे, ती आम्ही बेरात्र तिथं डीपीवर जातो चालू करतो, वायर म्हणून काही येत नाही। आताच नाही तर सकाळी येत नाही, कधीच येत नाही वायर म्हणून, आम्हाला भरघर त्रास यायचा। विजेची काही समस्या झाली तर वीज विभागाचे वायरमन किंवा अधिकारी कधीच शेतकऱ्यांना वेळेवर सेवा देत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे। आम्ही आता येतो नंतर घंटाभरानं पाठवतो, कोणता तिथं वायरमन यायला तयार नाही आहे। आखरी आम्हाला स्वतः तिथं जाऊन फेस टाकावं लागते, फेस तार नसल्यामुळं आम्ही जलमरी तार वापरतो सर्व्हिस आपले हे वायर आपल्या ताराचे त्याचे आम्ही ते वापरतो आणि डायरेक्ट मध्ये आम्ही डीपी करून टाकलेली आहे आता, कारण नेहमी साठी भाऊ आम्हाला त्रास होऊन राहिला म्हणून आम्ही डायरेक्ट केलेली आहे। आता आम्हाला एवढा काही त्रास नाही आहे डायरेक्ट केली तर, पण तरी धोक्यालाच आहे। डिसेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यात नागपुरात भरलेल्या हिवाळी अधिवेशन जत्रेच्या काळात विदर्भात शेतीला दिवसा वीज मिळत होती, पण अधिवेशन संपताच शेतीला दिवसाची वीज बंद झाल्यानं शेतकरी नाराज झालेत। आता जेमतेम हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तर 15 डिसेंबर पर्यंत त्यांनी आम्हाला 24 तास लाईन दिली, तर ही लाईन कुठून आली? आणि जे काही आम्हाला 8 घंटे लाईन देता तर मग आम्हाला 12 घंटेचा द्यायला पाहिजे दिवसा, तर कमसे कम 6 ते 6 आम्हाला लाईन द्यायला पाहिजे, तर त्या पिरियड मध्ये आम्ही ओलीत करू शकतो दिवसा, तर आम्हाला कोणता त्रास होऊ शकणार नाही। शेतीला रात्री वीज मिळत असल्यानं यातून विद्यार्थ्यांची देखील सुटका झाली नाहीये।
गावातल्या तरुण विद्यार्थ्यांना रात्री ओलीत आणि दिवसा शिक्षण करावं लागत असल्याची बाब पुढे आली आहे. सर्वप्रथम तर मी साम टीव्हीचं आभार मानू इच्छितो, कारण रात्र बेरात्री तुमची सर्व साम टीव्हीची जी टीम आहे आज मोझरीमध्ये आली, आणि मोझरीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. ज्या जनतेच्या व्यथा शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या तुम्ही शासन दरबारी मांडतात. जसं की आता एका शेतकऱ्यानं म्हटलं की आता हिवाळी अधिवेशन झालं तेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे होणे किंवा शेतकऱ्यांचं मुख बंद करण्यासाठी सरकारने सतत 24 तास लाईन दिली. वास्तविक फायदा तेव्हा शेतकऱ्यांना एवढं काम नव्हतं, मात्र आता हरभरा, चना, गहू, पराठी हे जे काही पीक आहे यांना आता अत्यंत पाण्याची गरज आहे. मात्र पाण्याची गरज असताना दिवसभर लाईन राहत नाही. आता 11:30 लाईन आलेली आहे. 11:30 लाईन येऊनही बंद केली. तुम्ही पाहिलं असेल की त्या अधिकाऱ्यांना फोन लावा लागला, तिथून 15 मिनिटांनी लाईन सुरू झाली. आता जवळपास रात्रीचे 12:30 वाजलेले आहे. सर्व शेतकरी जवळपास 9:30 वाजेपर्यंत पेरणं करतात, नंतर आपल्या घरी जातात. घरची एक वेगळी चिंता, एवढ्या मेहनतीनं हे सोनं म्हणजे उगवावं, पीक उगवावं, मात्र मार्केटमध्ये भाव मिळत नाही. सध्या तर नोटबंदीमुळं आम्ही हतबल झालेलो आहोत. युवा शेतकरी म्हणून काम करत असताना आधी सकाळी कॉलेज पाहावं लागतं आणि अभ्यास करावं. कधी मार्च महिना आलेला आहे, परीक्षा जवळ आलेल्या आहे, आणि आता रात्री रात्रभर आम्हाला इथं मावजी केलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल का, ताप केलेला आम्हाला, रात्रभर इथं थांबावं लागतं. इथं सोपिया प्रकल्प उभारलेला आहे. सांगितलं तर राजकीय नेत्यांनी का सोपिया जेव्हा चालू होईल तेव्हा पूर्ण वीज मिळेल शेतकऱ्यासाठी, मात्र वीज मिळते कुठं? विस्तर मोठ्या उद्योगपतींना जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवहेलना आता तरी सरकारने थांबवावी हीच आमची मागणी सरकारकडे. नागपूर अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतीला दिवसा वीज द्या असा आदेश दिला होता, पण तो केवळ अधिवेशन काळापुरताच होता हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे मायबाप सरकारनं शेतकऱ्यांचा विचार अधिवेशनापुरताच केल्याचं दिसून आलं. लोडशेडिंग असल्यामुळे रात्री लाईन आल्यानंतर शेतकऱ्यांना कशा परिस्थितीत आपल्या शेतात पाणी द्यावं लागते, हे जर लोडशेडिंग बंद करून सकाळी जर शेतकऱ्यांना वीज दिली तर त्याचा फायदा होईल अशी शेतकरी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र आता सरकार या शेतकऱ्यांना दिवसा वीज देतील का याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल देशमुख, अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.